मान्यवरांना माझा नमस्कार. कोण होते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे? त्यांचे मूळ नाव तुकाराम भाऊराव साठे. त्यांनी 13 लोकनाट्य, 13 कथा, 15 पोवाडे, 6 नाटके, 35 कादंबऱ्या व 7 चित्रपटांचे कथालेखन केले. अशा अण्णाभाऊंना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे म्हणायला काहीच हरकत नाही. अण्णाभाऊंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 साली सांगली जिल्ह्यातील वळवा तालुक्यातील वाटेगाव गावात झाला. वालूबाई व भाऊराव हे त्यांचे आईवडील होते. वयाच्या 11व्या वर्षी रेट्रोच्या सभेमध्ये क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांच्या भाषणाने प्रभावित होऊन अण्णा चळवळीत भाग घेऊ लागले. दांडपट्टा चालवणे, मासेमारी, पोहणे, पक्ष्यांची मैत्री करणे, झाडाफुलातील फरक शोधणे यासारखे अनेक छंद अण्णांना होते. गरिबीमुळे अण्णांना वडिलांसोबत मुंबईत यावे लागले. मुंबईत पोटासाठी फिरताना घरगडी, डोअरकीपर, बूट पॉलिश यासारखी अनेक कामं त्यांनी केली. चित्रपटाच्या पाट्या व रस्त्यातील दुकानांवरील अक्षरांची जुळवाजुळ करताना अण्णा साक्षर झाले. 17व्या व 18व्या वर्षी अण्णांवर ती कुटुंबाचा भार पडला तेव्हा ते कोहिनूर मिलमध्ये कामगार म्हणून काम करत होते. दुष्काळ पडल्यानंतर त्यांची नोकरी सुटली व त्यांना आपल्या मूळ गावी परत यावे लागले. तिथे त्यांचे मन रमेना, मग ते नातेवाईकाच्या तमाशा फडात सामील झाले. पुढे ते पूर्ण वेळ कम्युनिस्ट पक्षाचे काम बघू लागले. 1942 साली चलीजाव चळवळीत बर्डे गुरुजींसोबत अण्णांचेही अटक वॉरंट निघाले आणि अण्णांना घर सोडावे लागले. त्यानंतर अण्णा मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्पातील दलित वस्तीत काम करू लागले. तिथे ते लिहायला शिकले. त्यांचे पहिले गाणे त्यांनी मच्छरावरती लिहिले. त्याच काळात माझी मैना गावाकडे आली हे त्यांचे गीत प्रसिद्ध झाले. 1944 साली अण्णांनी लाल बावटा कलापथकाची स्थापना केली. या कलापथकाने गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जनजागृतीचे काम केले. मुंबई सरकारने ज्यावेळेस या पथकास बंदी घातली त्यावेळेस अण्णांनी मोर्चा काढला. मोरारजींनी तमाशा बंदी घातली त्यावेळेस अण्णांनी तमाशाचे रूपांतर लोकनाट्यात करून तमाशाचा उद्धार केला. मुंबई व महाराष्ट्रातील नात्याचे संबंध सांगताना अण्णाभाऊंनी वाघाला नखे आणि गरुडाला पंख यासारख्या शब्दांचा वापर केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अण्णांवरती प्रभाव होता. 6 डिसेंबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या युगप्रवर्तकाचे महानिर्वाण झाले. त्यावेळेस त्यांच्या अभिवादनाच्या सभेमध्ये अण्णाभाऊंनी कविता रचली व त्या कवितेत ते म्हणाले, जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मज भीमराव. भीमरावांचे कार्य पुढे चालू ठेवत असतानाच अण्णाभाऊंनी कामगारांच्या एका चळवळीमध्ये भाषण केले व त्या चळवळीमध्ये अण्णा म्हणाले की 100 वर्ष शेळीसारखे जगण्यापेक्षा 1 दिवस वाघासारखे जगून मरण पत्करलेले बरे. अण्णांचे कार्य पुढे चालूच होते. अण्णांनी 1961 साली प्रभावित होऊन डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांना राज्य सरकारने पुरस्कृत केलेली त्यांची फकीरा ही कादंबरी अर्पण केली. अण्णाभाऊंच्या शेवटच्या घटका ह्या गोरेगावच्या सिद्धार्थनगरमधील झोपडीत गेल्या. वयाच्या 49व्या वर्षी म्हणजेच 18 जुलै 1969 साली अण्णा आपल्यातून निघून गेले. अशा या अण्णांना माझा मानाचा मुजरा.